नमस्कार, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, 9 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या ईद ए मिलाद निमित्त आयोजित रॅली, जुलूस व इतर स्थानिक कार्यक्रमाच्या दरम्यान अमरावती शहरामध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने डॉक्टर आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी सर्व संबंधितांना योग्य त्या सूचना मित्रांनो दिलेल्या आहेत। पोलीस आयुक्त अमरावती यांनी पोलीस ठाणे नागपुरी गेट हद्दीतील मुख्य जुलूस मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताबाबत सर्व अधीनस्थ पोलीस अधिकारी अमलदार यांना आवश्यक त्या सूचना मित्रांनो दिलेल्या आहेत व जुलूसकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। त्यामध्ये जुलूस मिरवणूक संवेदनशील ठिकाणावरून जाणार असल्यास त्या ठिकाणी SRPF RCP पथक व साध्या गणवेशात अंमलदार लावण्यात आले असून मिरवणुकीमध्ये ज्वलनशील पदार्थ, शस्त्रे, काट्या, आक्षेपार्ह गाणे वाजवणे, आक्षेपार्ह देखावे, गैरकृत्य घडणार नाही याकडे लक्ष ठेवून कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत। ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या जुलूस दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याकरिता डॉक्टर आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांच्या नेतृत्वात अमरावती पोलीस दल सुसज्ज ठेवण्यात आलेले आहे। मित्रांनो, ईद ए मिलाद निमित्त संपूर्ण शहरात निघणाऱ्या जुलूस दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेकरिता शहरात बंदोबस्ताकरिता 1 पोलीस उपायुक्त, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 33 पोलीस निरीक्षक, 65 पोलीस उपनिरीक्षक, 1658 अंमलदार, RPF कंपनी 2, RCP प्लटून 1, QRT प्लटून 500 होमगार्ड अशा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असून पोलीस ठाणे निहाय शहरातील महत्त्वाचे चौक व गर्दीचे ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे। मित्रांनो, नागरिकांच्या सुरक्षितेकरिता 12 CR मोबाईल, 7 दामिनी पथक, बीट मार्शल व 112 क्रमांकाची वाहने हे सतत पेट्रोलिंग करिता राहणार आहे। नागपुरी गेट हद्दीतील मिरवणूक इतवारा बाजार मार्गातून जात असल्याने या मार्गावरील हॉकर्स, हातगाड्या, भाजी विक्रेते व इतर यांना पर्यायी मार्गाने व्यवसाय करण्यासाठी उपाययोजना मित्रांनो करण्यात येणार असून संपूर्ण इतवारा बाजार पूर्ववत सुरू राहणार आहे। अमरावतीच्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच कायद्याचे उल्लंघन करून कोणतेही कृत्य करू नये। कोणत्याही संशयास्पद व्यक्ती अगर वस्तूबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस विभागाशी संपर्क करावा। अमरावती पोलीस 24 तास कर्तव्यावर असून अलर्ट आहे, अशीही आरती सिंग यांनी मित्रांनो नागरिकांना आवाहन केले आहे। चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत, तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।